नमस्कार, मी प्राध्यापिका स्नेहल कासार, क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेचे कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय नाशिक भूगोल विभागात कार्यरत असून आज आपण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या TYBA प्रात्यक्षिक परीक्षेचा जो टेक्निक्स इन फिजिकल ज्योग्राफी SOI टोपोशीट्स, ज्याला आपण भारतीय स्थलनिर्देशक नकाशा असं म्हणतो, त्यावर आपण चर्चा करणार आहोत. भारतीय स्थलनिर्देशक नकाशा जो आहे त्याची आपण सुरुवातीला माहिती घेऊयात. भारतीय सर्वेक्षण विभागाकडून भारतीय क्षेत्रमापन स्थलनिर्देशक नकाशे, जे ज्याला आपण SOI टोपोशीट म्हणतो, ते तयार केले जातात. डेहराडून येथे भारतीय सर्वेक्षण विभागाचं मुख्य कार्यालय असून बेंगलोर, कलकत्ता आणि अबू इथे त्याचे प्रादेशिक कार्यालय आहेत. याशिवाय पुणे, हैदराबाद आणि दिल्ली या ठिकाणी याच्या उपशाखा आपल्याला आढळून येतात, आणि तेथूनच आपल्याला ह्या नकाशांचं जे वितरण आहे त्या वितरणाचं कार्य तिथून होताना आपल्याला दिसतं. भारत आणि शेजारील जे देश आहेत, आपल्या भारताच्या शेजारचे देश, ज्यात प्रामुख्याने श्रीलंका, बांगलादेश, पाकिस्तान, नेपाळ, भूतान, सिक्कीम, ब्रह्मदेश, म्यानमार, ह्या देशांचं ब्रिटिश सर्वेअर जनरल रोनाल्ड रेनेल या अधिकाऱ्याने 18व्या शतकात सर्वेक्षण करून नकाशे तयार करण्याचं कार्य हाती घेतलं. या नकाशांमध्ये ब्रिटिश मापन पद्धतीचा अवलंब जो आहे तो केलेला होता, आणि ह्याच नकाशा मालिकेस भारत आणि शेजारील देश मालिका, किंवा आपण त्याला इंडिया अँड ॲडजसंट कंट्रीज सिरीज असं देखील म्हणतो. या नकाशांमध्ये मी मगाशी म्हटलं की ब्रिटिश मापन पद्धतींचा अवलंब केला होता, त्यामुळे नकाशाचं प्रमाणही इंचास मैल आणि समोच्च जे रेषांतर आहे, ज्याला आपण कंटूर इंटरवल म्हणतो, तो फुटामध्ये होता. भारतीय सर्वेक्षण खात्याने, सर्वे ऑफ इंडियाने या नकाशांचं 1950 नंतर मेट्रिक पद्धतीमध्ये रूपांतर केलं, आणि सध्याच्या नकाशांमध्ये आपण बघतोय की सेंटीमीटरसाठी किलोमीटर आणि समोच्च रेषांतर जे आहे ते आपल्याला मीटरमध्ये दाखवलेलं आहे, मात्र नकाशांची शीर्षकं तीच ठेवली गेलेली आहे. भारतीय स्थलनिर्देशक नकाशांचे जे प्रकार आहे ते प्रामुख्याने आपण बघतो की निर्देशांक नकाशांचं वर्गीकरण जे आहे ते करण्यात आलं. त्याच्यामध्ये दशलक्षी नकाशे, पावइंची नकाशे, नंतर 1/2 इंची नकाशे यांचा समावेश जो आहे, किंवा 1 इंची नकाशे जे आहे ते तयार केले गेले. त्यातलं आपण पहिलं जे आहे दशलक्षी नकाशे, किंवा त्याला आपण मिलियन शीट असं म्हणतो, की ब्रिटिशांनी भारत आणि त्याच्या शेजारचे देश, मी जर मगाशी म्हटलं श्रीलंका, बांगलादेश, पाकिस्तान, नेपाळ, भूतान, सिक्कीम आणि म्यानमार, किंवा ब्रह्मदेश आपण ज्याला म्हणतो, यांचे भूप्रदेश दर्शवणारे एकूण असे 136 नकाशे जे आहे ते तयार केले, आणि या नकाशांना त्यांनी 136 निर्देशांक किंवा इंडेक्सिंग दिलं. या मालिकेस भारत आणि शेजारील देश मालिका असं म्हटलं जातं. यापैकी म्हणजे 136 नकाशांपैकी भारतामध्ये 105 नकाशांचा समावेश, किंवा भारतासाठी 105 नकाशे जे आहे ते तयार केले जातात. या नकाशांचं अंक प्रमाण जे आहे ते 1:10 लक्ष असतं, आणि म्हणूनच या नकाशांना आपण काय म्हणतो, दशलक्षी नकाशे असे म्हणतो, किंवा मिलियन शीट्स ज्याला आपण म्हणतो. ब्रिटिश शब्द प्रमाणानुसार या नकाशाचं प्रमाण जे आहे 1 इंच 16 मैल अंतर दर्शवणारा हा नकाशा असतो. या नकाशाचा अक्षवृत्तीय आणि रेखावृत्तीय विस्तार जो आहे तो 4 डिग्री बाय 4 डिग्री, 4 अंश बाय 4 अंश इतका असून समोच्च रेषांतर जे आहे 400 मीटर्स असते. उदाहरणार्थ एक उदाहरण इथे दिलेलं आहे की आपले भारताचे 105 नकाशांची जी मालिका तयार केली त्यातला आपण 46 घेतला, आणि ह्या 46चा आपल्याला 1 दशलक्षी नकाशा, म्हणजे आपण फक्त ह्याच एका भागावर फोकस करणार आहोत, आणि त्याचा दशलक्षी नकाशा जो आहे तो तयार केला, आणि त्याचे आपण 16 भाग केले. परंतु याच्यात काही जे एरर जे आहेत ते राहून गेले, की ह्या देशांचं आपण नकाशांचं हे करत असताना आपल्याला सर्व जो भूप्रदेश आहे तो दर्शवलेला असतो, परंतु त्यातली काही जी माहिती आहे ती आपल्याला दर्शवणं शक्य नसतं किंवा दाखवता येत नाही त्या आपल्याला त्या याच्यामध्ये, किंवा वाचता येत नाही, वाचताना अडचणी येतात. आणि म्हणून त्यानंतर एक जो नकाशा तयार केला गेला तो होता 1/2 इंची, किंवा त्याला डिग्री शीट असंही आपण म्हणतो, किंवा क्वार्टर इंच शीट असंही म्हणतो. हा जो नकाशा आहे तो भारत आणि शेजारील देशांचा च्या
एक लक्ष या अंक प्रमाणानुसार 1 ते 36 निर्देशांक जे नकाशा आहे त्याच्यासाठी जो नकाशा आहे त्यातला एक नकाशा जो आहे तो तयार केला गेला. या म्हणजे एखाद्या प्रदेशाची अधिक माहिती दर्शवण्यासाठी दशलक्षी नकाशाचं परत मी मगाशी म्हटलं की दशलक्षी नकाशामध्ये आपल्याला तो एरर आला की आपल्याला तो आपण एक भाग आपण जो आहे तो निवडतो परंतु आपल्याला सगळ्याच घटकांवर किंवा नकाशा वाचन करताना अडचणी येत होत्या. सगळ्याच गोष्टी आपल्याला बघता येणं शक्य नव्हतं आणि म्हणून आपण परत ह्या दशलक्षी नकाशांचा से परत आपण समान 16 भाग केले ज्याला आपण डिग्री शीट म्हणतो आणि त्याला आपण इंग्रजीतील ए ते पी या आद्याक्षरांनी आपण त्याचं इंडेक्सिंग केलं किंवा निर्देशन केलेलं दिसून येतं. आपण इथे बघू शकतो ए टू पी असं आपण त्याला नंबरिंग किंवा हे केलेलं आहे. त्यामुळे यातील प्रत्येक भाग 1 इंचास 4 मैल प्रमाणानुसार तयार केलेला असतो. म्हणजेच 10 इंचास तो 1 मैल असा होतो आणि म्हणून या नकाशांना आपण 1/2 इंची नकाशे असे म्हणतो. या नकाशांचा अक्षवृत्तीय आणि रेखावृत्तीय विस्तार जो आहे तो 1 डिग्री बाय 1 डिग्री म्हणजे 1 अंश बाय 1 अंश एवढाच आपण बघतो. आधीच्या याच्यामध्ये आपण बघितलं की तो मोठ्या प्रमाणात होता. 4 डिग्री बाय 4 डिग्रीचा जो प्रदेश आहे तो त्यामध्ये आपण त्याचा अभ्यास जो आहे तो करत होतो आणि आपल्याला ते त्याच्यात सगळी माहिती घेणं अवघड जात होतं. आता जर आपण इथे बघितलं तर आपल्याला आता आपण तो एका छोट्या याचा 1 डिग्री बाय 1 डिग्री इतकाच प्रदेश आपण ह्या डिग्री शीटमध्ये घेतला आणि याचं जे अंक प्रमाण आहे ते 1:25,000 असून समोच्च रेषांतर जे आहे ते 100 मीटर इतकंच आपल्याला दिसून येतं. पुढचा जो नकाशा आहे तो आहे 1/2 इंची नकाशा ज्याला 1/2 इंच शीट आपण म्हणतो की या 1/2 इंची नकाशाचे आपण परत समान 4 भाग केले. म्हणजे हा जो 1/2 इंची नकाशा आहे त्याचे आपण काय केले परत समान 4 भाग केले आणि त्याला आपण म्हणजे 4 भाग केले आणि त्याला उपदिशा ज्या आहेत आपल्या त्यांनी आपण त्याला निर्देशित केलं. म्हणजे नॉर्थ वेस्ट, नॉर्थ ईस्ट, साऊथ वेस्ट आणि साऊथ ईस्ट याप्रमाणे 1 इंचास 2 मैल प्रमाणाचे हे नकाशे जे आहे ते तयार केले गेले आणि म्हणजेच 1/2 इंचास 1 मैल इतकं प्रमाण त्याचं आहे आणि म्हणून या नकाशांना आपण 1/2 इंची नकाशा असे म्हणतो. या नकाशांचं अंक प्रमाण 1:10,000 असून यातील समोच्च रेषांतर 40 मीटर इतकं असतं. उदाहरणार्थ आपण इथे बघतोय की 43 पी बाय ई. पुढचा जो नकाशा आहे नकाशांच्या वर्गीकरणातला तो 1 इंची नकाशा किंवा 1 इंच शीट आपण ज्याला म्हणतो. 1/2 इंची नकाशांचं आपण परत ह्या 1/2 इंची नकाशांचे आपण परत समान 16 भाग केले आणि त्यांना 1 ते 16 जे नंबर आहे ते आपण इथे दिलेले बघतो. 1 इंचास त्याचं जे प्रमाण आहे 1 इंचास 1 मैल असतं त्यामुळे त्यांना 1 इंची नकाशे असे देखील आपण म्हणतो. या नकाशांमधून एखाद्या क्षेत्राची आपल्याला सविस्तर सखोल माहिती जी आहे ती आपल्याला प्राप्त होते आणि या नकाशाचे अंक प्रमाण जे आहे 1:50,000 इतके असते. याचा अक्षवृत्तीय आणि रेखावृत्तीय विस्तार जो आहे तो 15 मिनिट बाय 15 मिनिट इतकाच असतो आणि समोच्च रेषांतर जे आहे ते 20 मीटर्स इतके आहे. आणि मग आपल्या लक्षात येतं की आत्ता सद्यस्थितीमध्ये आपण जे काही भारतीय स्थलनिर्देशक नकाशे जे आहे ज्याचा अभ्यास करतो किंवा विविध याच्यामध्ये आपण त्याचा उपयोग करतो तर त्याच्यामध्ये आपल्याला आत्ता 1 इंची नकाशांचा आपण वापर जो आहे तो करताना आपल्याला दिसून येतो. ह्या नकाशांचं मुख्यतः आता वाचन करताना आपण नकाशांचं वर्गीकरण केलं पण परत जेव्हा आपण नकाशा वाचन सुरू करणार आहोत किंवा बघणार आहोत तर त्याच्यामध्ये आपल्याला काही त्याच्यामध्ये सांकेतिक चिन्ह आणि खुणा ज्या आहेत त्या दर्शवलेल्या असतात. त्याचा अभ्यास आपल्याला जो आहे तो करावा लागतो. त्याचा बारकाईने अभ्यास तिथे करावा लागतो आणि त्या सांकेतिक चिन्ह जे आहे ते ओळखून आपल्याला तो प्रदेश जो आहे मग तो आपल्याला पठारी प्रदेश आहे, मैदानी प्रदेश आहे की तो डोंगराळ प्रदेश आहे, नद्या वाहत आहेत, वाहतूक आणि दळणवळणाच्या सुविधा कशा आहेत, अशा विविध याच्यामध्ये आपल्याला जो अभ्यास आहे तो आपल्याला करता येतो. तर मित्रांनो, आज आपण भारतीय स्थलनिर्देशक नकाशांचं वर्गीकरण आणि प्रकारांचा अभ्यास केला. आज आपण इथे थांबूया. धन्यवाद.